भडक विधान करून प्रसिद्धीच्या झोतात राहणारे शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आता फाशी घेण्याबद्दल विधान केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. निकाल देताना आम्हीच मूळ शिवसेना आहोत या शिंदेंच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केला. या निकालानंतर हिंगोलीत एकनाथ शिंदे समर्थकांनी जल्लोष केला. यावेळी बोलताना आमदार संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील आणि तसं झालं नाही तर मी भर चौकात फाशी घेईल असं विधान केले. आमदार संतोष बांगर हे नेहमीच अशा भडक विधानांनी आणि वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहत असतात, वादाच्या भोवऱ्यात अडकत असतात. मग नेमका त्यांचा हा प्रवास कसा आहे, ते आमदार झाल्यापासून त्यांची ओळख काय म्हणून झाली आहे आणि त्या अगोदर त्यांनी काय केलेलं आहे, संपूर्ण त्याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण पाहताय नवराष्ट्र. मंडळी, आमदार अपात्रता निकालानंतर बोलताना आमदार संतोष बांगर यांनी एक वक्तव्य केले. 2024 ठामपणे छाती ठोकून जसं सकाळी सांगितलं होतं की निकाल हा आमच्या बाजूने लागणार आहे, आजही मी तुम्हाला सांगतो, आता एप्रिलमध्ये येणारी जी लोकसभेची निवडणूक आहे, छाती ठोकून सांगतो की या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच होणार. जर नरेंद्रभाई या देशाचे पंतप्रधान झाले नाहीत तर हा संतोष बांगर भर चौकात फाशी घेईल, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी झाल्याशिवाय राहणार नाहीत असं विधान संतोष बांगर यांनी केले. आमदार संतोष बांगर यांच्याविषयी सांगायचं झालं तर शिंदे गटाकडून हिंगोलीत जिल्ह्यातील कळमनुरी या विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. 2019 रोजी ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्या अगोदर ते 2017 शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी विराजमान झाले होते. त्यांनी 2019 कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजित मगर यांचा 16,378 मतांनी पराभव केला होता. निवडणूक आयोगानुसार त्यांच्याकडे 92,83,596 रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांचे शिक्षण 7वीपर्यंत झाले. त्यांच्यावर सरकारी कामात व्यत्यय आणणे, बेकायदेशीर कृत्य करणे, बदनामी करणे, दंगल घडवून आणणे आणि इतर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. संतोष बांगर हे आमदार झाले तेव्हापासून वादग्रस्त वक्तव्य भूमिका यामुळे अनेक वेळा वादाच्या भोऱ्यात सापडलेले आहेत आणि चर्चेतही राहिलेले आहेत. जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा संतोष बांगर हे शिंदे गटात दाखल झालेले सर्वात शेवटचे आमदार होते. पण त्यापूर्वी पक्षात बंड झाल्यानंतर आणि एकामागोमाग एक आमदार शिंदे गटात सामील होत असताना संतोष बांगर यांनी जाहीर कार्यक्रमात आपण उद्धव ठाकरे यांची साथ कधीही सोडणार नाही अशी घोषणा केली होती. एवढंच नाही तर यावेळी त्यांनी अश्रू अनावर झाले होते आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भाषण करताना ते भावूक झाले होते. पण यानंतर काही दिवसातच संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले. यावरून त्यांच्यावर तीव्र टीकासुद्धा झाली होती. शिवसेनेकडून शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हटलं जातं. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटावर गद्दार म्हणतच टीका केली आहे. आपल्याला गद्दार म्हणून दाखवावं असं आव्हानही संतोष बांगर यांनी दिलं होतं. आपण शिवसैनिक आहोत, आम्हाला कुणी गद्दार म्हणत असेल तर माझ्या शिवसैनिकांनी त्यांच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम करावं, आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत असं संतोष बांगर यांनी वक्तव्य देखील केलं होतं. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन योजना राबवणाऱ्या संस्थेच्या केंद्रात जाऊन तिथल्या अन्नाची पाहणी केली. यावेळी अन्नाचा दर्जा खराब असल्याचं सांगत त्यांनी तिथल्या मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण देखील केली होती. या घटनेमुळे देखील, या कृत्यामुळे देखील अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड लावली होती. 25 सप्टेंबर 2023 रोजी जेव्हा संतोष बांगर अमरावती दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांच्यावर गाडी अडवण्याचा प्रयत्न देखील काही कार्यकर्त्यांनी केला ठाकरे गटाच्या. तसंच यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर माध्यमांशी बोलताना संतोष बांगर म्हणाले होते, हा भ्याड हल्ला आहे, अजूनही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, माझ्या गाडीला टच करून दाखवा, माझी पत्नी आणि बहीण माझ्यासोबत गाडीत होत्या, त्यांनी मला रोकलं नाहीतर मी त्यांना दाखवलं असतं, संतोष बांगर कोण आहे, मी एक घाव आणि दोन तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, मी तक्रार करणारा शिवसैनिक नाही असं ठामपणे भूमिका यावेळी देखील संतोष बांगर यांनी मांडलेली होती. आता बांगरांनी जसं चॅलेंज केलंय तशाच प्रकारे यापूर्वीही त्यांनी चॅलेंज केलं होतं. जेव्हा कळमनुरी बाजार समितीची निवडणूक झाली तेव्हा ते म्हणाले होते, कळमनुरीत सर्व पक्ष एकत्र झाले आहेत तरी देखील आमच्यात 17 पैकी 17 जागा बाजार समितीवर निवडून येतील, असं जर झालं नाही तर मी मिशी काढेल असं चॅलेंज आमदार संतोष बांगर एप्रिल मे बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी दिलं होतं. त्यानंतर कळमनुरी बाजार समितीचा निकाल लागला, यामध्ये त्यांच्या केवळ 5 जागा निवडून आल्या 17 पैकी, त्यामुळे त्यांचं मिशी काढण्याचं विधान चांगलं चर्चेत देखील आलं होतं. या मिशी काढण्याच्या विधानावरून
ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ यांनी तर आमदार संतोष बांगर यांना मिशी काढण्याचं आवाहन करून 20 रुपयांचं गिफ्टही दिलं होतं. आत्ताही आमदार संतोष बांगर यांनी पंतप्रधान मोदी जर पंतप्रधान झाले नाही 2024 तर मी भर चौकात फाशी घेईल असं विधान केलंय, वक्तव्य केलंय, चॅलेंज केलंय. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियाचा म्हणून एक अयोध्या पोळ यांनी त्या विधानाची त्यांना आठवण करून दिली मिशी काढण्याच्या. मग आत्तापर्यंत मिशी काढेल ते फाशी घेईल असा हा संतोष बांगर यांचा प्रवास राहिला आहे. याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा.